गॅसेस आहेत त्यामध्ये नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे तीन प्रमुख गॅस त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अँड अमाऊंट ऑफ दीज एलिमेंट्स इज व्हेरी विथ डेप्थ, खोलीनुसार त्यामध्ये बदल होत जातो. दे आर अबंडंट ऑन सरफेस, म्हणजे जवळजवळ वरच्या पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ त्याचं प्रमाण जास्त असतं आणि जसं खाली जात तसं ते कमी होत जातं. तापमानाचा जर विचार केला आपण, समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर, तापमान किती असतं, तर त्या त्या प्रदेशानुसार त्या ठिकाणी पृथ्वीवर जसं वातावरण आहे त्याप्रमाणे वरती तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी खूप व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जे गरम विषुववृत्ताजवळ विशेषतः जिथं सूर्याचा भरपूर सूर्यप्रकाश मिळतो तापमान जास्त असतं, अशा प्रदेशांमध्ये वॉर्म वॉटर असतं, गरम कोमट असतं, त्यामध्ये बरेचसे गॅस डिझॉल्व झालेले असतात. थंड पाण्यामध्ये मात्र तेवढे झालेले नसतात, हे थंड पाण्यामध्ये गॅसेस कमी दिसतात. पोलर रिजनमध्ये ऑक्सिजन रिच वॉटर खोलीनुसार आपल्याला वाढलेलं दिसतं. त्याचप्रमाणे हे सगळं बदलत जातं त्याप्रमाणे तिथली लाईफसुद्धा बदलत जाते. म्हणजे आपण बघितलं की प्राणी जलचर, वेगवेगळ्या प्रकारचे जलचर हे वेगवेगळ्या डेप्थमध्ये असतात, वेगवेगळ्या खोलीनुसार ते बदलत असतात. आता हे जर पाहिलं आपण तापमान, तर तापमानसुद्धा कसं आहे पहा, सरफेस नंतर हळूहळू ते कमी व्हायला लागतं जसजशी खोली वाढत जाईल तसतशी, आणि एक स्टेज अशी येते की साधारणतः 1000 मीटर डेप्थ नंतर, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर खोल तुम्ही पाण्यात खाली गेला तर 1000 मीटर नंतर एकदम त्याला सडन टेम्परेचर खाली जायला सुरुवात होते आणि 4500 मीटर खोलीपर्यंत ते सरळ साधारणतः युनिफॉर्मली कमी 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 झालेलं दिसतं. फक्त इथं जो रेट आहे कमी होण्याचा तो जास्त आहे, इथं मात्र तो कमी आहे. म्हणजे टेम्परेचर खोलीनुसार हळूहळू कमी व्हायला लागतं. सीझनल व्हेरिएशनमुळं वरच्या याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतात तापमानामध्ये, पण खाली काही चेंज होत नाही. आता हे थर्मोक्लाईन नावाचे एक कन्सेप्ट आहे, त्यामध्ये असा एक झोन आहे समुद्रामध्ये की द झोन ऑफ रॅपिड टेम्परेचर चेंज इज कॉल्ड द थर्मोक्लाईन. म्हणजे मगाशी आपण बघितलं जो आडवा ग्राफचा भाग येत होता तो थर्मोक्लाईन भाग आहे, तो आपल्याला सर्टन डेप्थ म्हणजे काही विशिष्ट खोलीनंतर दिसत नाही, विशिष्ट खोलीनंतर मात्र हळूहळू तापमानामध्ये एक मंद गतीने घट होते आणि ते कॉन्स्टंट राहतं. आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं काय, थर्मोकॉईन फॉर्म्स अ ट्रान्झिशन बिटवीन द सर्फेस झोन अँड द डीप झोन. म्हणजे हा वरचा जो भाग आहे तो पृष्ठभाग झाला आणि खालचा हा खोल भाग झाला. आता या डीप झोनमध्ये 1500 मीटर खोलीच्या ठिकाणी टेम्परेचर किती असतं, 4 अंश सेल्सिअस. बघा 1500 मीटर खोलीवर गेला तर समुद्राच्या पाण्यामध्ये 4 अंश सेल्सिअस इतकं तापमान कमी झालेलं असतं. द 3 ocean zones आर नॉट फाउंड इन द पोलर आर्क्टिक अँड अँटार्क्टिक रिजन सिन्स द सर्फेस वॉटर्स आर ऑलवेज कोल्ड. म्हणजे हे फक्त आपल्या पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरामध्ये दिसतं, बाकी ठिकाणी दिसतं. आता हा समुद्राचा तळ बघूया आपण, हे झालं पाण्याच्या बाबत. तर समुद्राचा तळ कसा असतो, तर जसं आपल्याकडे भूपृष्ठावर पर्वतरांगा आहेत, मैदानी प्रदेश आहेत, सपाट मैदानं आहेत, काही ठिकाणी टेकड्या आहेत, काही ठिकाणी डोंगर आहेत, दऱ्या आहेत, उंच पर्वतरांगा आहेत, हे सगळं आपल्याला समुद्र तळावर दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी समुद्र तळावर आहेत आणि ह्या पर्वतरांगांची शिखरं जिथं पाण्याच्या वर येतात, पृष्ठभागाच्या वर येतात, त्याला आपण काय म्हणतो, बेटं म्हणतो. आज आपण जी बेटं बघतोय ती खाली काय आहेत, समुद्र तळावर असणाऱ्या पर्वतरांगा आहेत. द ओशन फ्लोअर हॅज हायर माउंटन्स, डीप कॅनियन्स अँड लार्ज फ्लॅटर प्लेन्स, अर्थक्वेक्स ऑकर मोर ऑफन. म्हणजे आपण जे पृथ्वी पृष्ठभागावर भूकंपाचे धक्के आपल्याला जेवढे जाणवतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भूकंप हे समुद्र तळावर होत असतात, ते आपल्याला कधी कधी जाणवत सुद्धा नाही. आणि तिथले खडक वेगळे आहेत, बरेचसे खडक हे ग्रॅनाईट किंवा या टाईपचे आहेत खालचे,
म्हणजे तळ ज्याचे बनलेले आहेत ते. त्यानंतर हे थीन आहे क्रस्ट. त्याचबरोबर ह्याचं जे समुद्राचे जे किनारे ज्याला म्हणतो बाउंड्री, त्याला आपण शोअर लाईन असं म्हणतो. इट इज अ बाउंड्री बिटवीन वॉटर अँड लँड. म्हणजे समुद्र जिथे जमिनीला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, किनार. जसं आपण म्हणतो कोकण किनारपट्टी, बरोबर. कोकण किनारपट्टी म्हणजे कुठला समुद्र आणि जमिनीचा भाग जवळ आलेला आहे. कोकण किनारपट्टी म्हणजे अरबी समुद्र आणि आपले गुजरात चा काही भाग आणि महाराष्ट्र, त्याला आपण कोकण म्हणतो. केरळमध्ये त्याला मलबार असं म्हणतात, मलबार कोस्ट. कर्नाटकामध्ये त्याला कानडा कोस्ट असं म्हणतात. हां, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समुद्राच्या तळावर असलेल्या दिसतात. आता यामध्ये ही कॉन्टिनेंटल मार्जिन्स असतील किंवा कॉन्टिनेंटल स्लोप असतील. जसजसं समुद्राच्या कडेला आपल्याला उंच पर्वतरांग आहेत तर त्याचे उतार त्या पद्धतीनं खाली समुद्रामध्ये गेलेले दिसतात. सपाट मैदान असेल तर त्याचं कंटिन्युएशन आपल्याला समुद्र तळावर काही ठिकाणी दिसतं, त्याला आपण कॉन्टिनेंटल स्लोप असं म्हणतो. जिथं पर्वत आहेत किनाऱ्याला तिथं कॉन्टिनेंटल स्लोप हे तीव्र उताराचे असतात. जिथं मैदानं आहेत तिथं सपाट असतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, खंडांत उतार मराठीत त्याला म्हटलं जातो, कॉन्टिनेंटल शेल्फ. त्यानंतर कॉन्टिनेंटल स्लोप, कॉन्टिनेंटल राईज, हे सगळे समुद्र तळावरचे वेगवेगळे टप्पे आहेत. तुम्हाला कदाचित हे आकृती काढून सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये असतील अभ्यासक्रमामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे जे सगळं टोपोग्राफी आहे हे आपल्याला तिथं प्रत्यक्ष माणसाला अजून उतरता आलेलं नाही आहे त्या भागांमध्ये. माणूस एका ठराविक खोलीपर्यंतच जातो, एका ठराविक खोलीपेक्षा जास्त माणसाला जाता येत नाही, किंवा पाणबुडीला सुद्धा काही ठराविक खोलीपर्यंतच जात आहे. कोणाला सांगता येईल काय कारण असू शकेल? आपण एका ठराविक समुद्रामध्ये ठराविक खोलीपर्यंतच जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर आपण जाऊ शकत नाही पाण्यात. इथे जे आपण मगाशी म्हणलं मरियाना करता, तिची खोली जवळजवळ 11 किलोमीटर इतकी खोल आहे, पण आपण नाही गेलेलो मोजायला तिथे 11 किलोमीटर खोल आहे का किती. ते आपण सरफेसवरूनच वेगळ्या सोलार साऊंड सोनार यांनी ते मोजलेलं आहे, पण आपण त्या खोलीवर गेलेलो नाही. मग आपण का जाऊ शकत नाही? आपण जर दुसऱ्या चंद्रावर जाऊ शकतो, मंगळावर यान पाठवू शकतो, मग आपण आपल्याच पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या समुद्राच्या तळापर्यंत का पोहोचू शकत नाही? काय सांगताय कारण, कशामुळे? काय कारण असू शकेल? पाण्याचा दाब. आपल्या शरीराला ठराविक दाब सहन करण्याची क्षमता असते, त्याच्यापेक्षा जास्त त्या दाबाला आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयाचं काम चालत असतं. त्याच्यापेक्षा जास्त दाब आपल्या शरीरावर पडला की आपल्या शरीराच्या हृदयावर ताण येऊन दाब येऊन रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो आणि त्या काम करणार नाहीत, फुटतील, हार्ट बस्ट होईल आपलं, हार्ट अटॅक येईल. मग हे खोल जाताच येत नाही तर आपल्याला अजून तिथल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत. दुसरी गोष्ट, खाली प्रचंड अंधार आहे, कारण सूर्याची किरण ही ठराविक डेप्थपर्यंत पोहोचतात, तिथं उजेड असतो, त्याच्या खाली जर तुम्ही गेला तर अंधार, पूर्ण अंधार. मग अंधार आहे तिथे, तिथं काही दिसत नाही, तिथं काही नेमकं कुठले प्राणी आहेत, कुठले जलचर आहेत हे आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेस आपल्याला त्याची माहिती कशी मिळेल? त्यामुळं बराचसा, आणि क्षेत्र किती प्रचंड आहे, जवळजवळ 71% भाग पृथ्वीच्या पृष्ठभागाचा हा त्याने पाण्याने वेढलेला आहे समुद्राने. मग त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्याच्याबद्दली माहिती गोळा करू शकत नाही. म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुत्तरित आहेत, बरेचशी उत्तर आपल्याला अजून याची मिळालेली नाही आहेत. हे जे समुद्र तळावर जे प्लेन्स आहेत म्हणजे सपाट प्रदेश, म्हणजे आपल्या गंगेच्या मैदानी प्रदेशापेक्षा कितीतरी पटीनं प्रचंड असे मोठे हे मैदानी प्रदेश आहेत. द ओशन फ्लोर किंवा हे जी लाईफ आहे ओशन लाईफ, ते आपल्याला त्याच्याबद्दल माहीत नाही. जेवढी माहिती आहे ती सरफेस पृष्ठभागावरची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे
ज्वालामुखीच्या उद्रेक होऊन छोट्या छोट्या टेकड्या त्याच्यावर तयार झालेल्या आहेत समुद्र तळावर. वेगवेगळ्या 100-100 मीटर साधारण उंची असतील अशा टेकड्या पण पसरलेल्या आहेत. त्यानंतर काही ठिकाणी उंच टेकड्या आहेत त्या आयलंडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी ट्रेंचेस इतके खोल आहेत की त्याचा डेप्थ नेमका आपल्याला कळलेला नाही नेमकी किती आहे. द मरियाना ट्रेंच इन द पॅसिफिक ओशन कंटेन्स द डीपेस्ट स्पॉट दॅट इज 1100 मीटर, म्हणजे 1100 मीटर, 11000 मीटर मला वाटतं आहे ती, 10 राहिलं. ऑन अर्थ नोन ॲज अ चॅलेंजर डीप, चॅलेंजर डीप म्हणून ती ओळखली जाते. तर अशा अनेक मिरॅकल्स, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समुद्राविषयी अजूनही माहिती नाही आहे. त्यानंतर समुद्र तळावर जशा आपल्याकडे सह्याद्री पर्वतरांगा आहेत, हिमालय, आल्प्स, अँडीज, रॉकीज, हे जे पर्वतरांगा आहेत तशा पर्वतरांगा समुद्र तळावर आहेत. अटलांटिक महासागरामध्ये मिड अटलांटिक रिज नावाची एक अटलांटिक महासागरात जलमग्नाशी पर्वतरांगा आहे आणि तिच्यामधनं आजही लावारसाच्या उद्रेकातून नवीन सागर तळ निर्माण होतोय. नवीन सागर तळाच्या निर्मितीची ही एक्झाम्पल्स आहेत की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सागर तळाच्या नवीन तळरचनेचं काम होतंय, जुनं पुढं ढकललं जात आहे. तर अशा अनेक गोष्टी या समुद्र तळावर घडतात. त्यानंतर ह्या ज्या माउंटन रेंजेस आहेत कशामुळे तयार झाल्या, तर लावारसाच्या उद्रेकामधनं समुद्र तळावर त्या तयार झाल्यात. काही ठिकाणी रिफ्ट आहेत, म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांना पॅरल अशा माउंटेन आहेत, त्याच्यामध्ये खूप खोल अशा दऱ्या आहेत. तिथं खूप मोठ्या प्रमाणात व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होते, तिथं खूप मोठ्या प्रमाणात भूकंप होत आहेत. तर अशी ही क्रिया साधारण चालू असते. त्याच्याच जोडीनं समुद्रामध्ये आणखी वैशिष्ट्य की जे आपल्याला पाहायला आवडतं, रिफ्स, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण कोरल रिफ्स ज्याला आपण म्हणतो, प्रवाळ बेट, ही प्रवाळ बेट समुद्रात तयार होत असतात. तर ती प्रवाळ बेट तयार होण्यासाठी काय असतं, तर एक विशिष्ट प्रकारचे जलचर आहेत, त्याला पॉलिप्स असं म्हणलं जातं. ते त्यांच्या स्वतःभोवती कॅल्शियम लाईमस्टोनचं सिक्रिशन करून एक कवच तयार करतात आणि त्यामध्ये ते राहतात. आणि एकावर एक असे प्रत्येक प्राणी, त्यांचे समूह एकावर एक घरं करून राहत असल्यामुळं हळूहळू ते वाढत जातात घरं. आणि एक वेळ अशी येते की ते समुद्राच्या पाण्याच्या पातळीपर्यंत उंच येतात. अनेक ऑस्ट्रेलियाजवळचं ग्रेट बॅरियर रिफ तुम्ही ऐकलं असेल नाव, प्रवाळ बेटं आहेत. आपल्याकडची लक्षद्वीप बेटं काही प्रवाळ बेटं आहेत. तर हे जे सगळे आहेत, हे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि या फ्रिंजिंग रिफ किंवा हे जे वेगवेगळी प्रवाळ बेटं आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर मरीन लाईफ आहे. खूप रंगीबेरंगी मासे, अनेक प्रकारच्या जलशैवालाच्या प्रकार, अनेक गोष्टी त्यामध्ये येतात. एक सुंदर अशी ती एक सिम्बायोटिक ॲसोसिएशन ज्याला म्हणता येईल, नैसर्गिकरित्या एकमेकांवर अवलंबून असणारी परिसंस्था आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. याचे प्रकार आहेत, म्हणजे फ्रिंजिंग म्हणजे कडेकडेनी बेटाच्या कडेनी असणारे ॲटॉल्स किंवा एका विशिष्ट ठिकाणी तयार झालेले. बॅरियर रिफ्स म्हणजे किनाऱ्याला समांतर असे रिफ्स तयार होतात, त्याला बॅरियर रिफ म्हटलं जातं. मेन शोरला पॅरल असे. आता ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रिफ आहेत, त्याची लांबी किती आहे, जवळजवळ 2300 किलोमीटर लांब आहे आणि 320 किलोमीटर त्याची विड्थ आहे. आता हे सगळे जे प्रवाळ बेटं आहेत, या प्रवाळ बेटांना आपल्या मानवाच्या हस्तक्षेपामुळं किंवा प्रदूषणामुळं, जलप्रदूषणामुळं आता धोका निर्माण झालेला आहे. बरीचशी प्रवाळ बेटं आता नष्ट व्हायला लागलेली. कोरल ब्लीचिंग असं म्हटलं जातं, म्हणजे काय होतंय, या समुद्रामध्ये असणारे या प्रवाळ बेटं आता पांढरी पडायला लागलेली. हे डेड झालं की त्यांच्यामधले कलर जातात. वेगवेगळ्या रंगांची जी सुंदर सुंदर कोरल्स आपल्याला समुद्र तळावर दिसतात, तर त्यामधले जे हे पॉलिप्स नष्ट व्हायला लागले, मृत पावले की आपोआप त्याचा रंग निघून जातो. ते वेगवेगळ्या रंगाचे सगळे पांढऱ्या रंगामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि म्हणून त्याला कोरल ब्लीचिंग असं म्हणलं. जसं ब्लीचिंगमध्ये आपण रंग घालवून पांढरे शुभ्र करतो, तसं पांढरे शुभ्र कोरल्स आयलंड तयार व्हायला लागले, म्हणजेच प्रदूषण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. ते
कोरल्स व्हाईट व्हायला लागले की तिथले जलचर तिथनं निघून जातात किंवा नष्ट होतात, नामशेष होतात, आणि एक अख्खी परिसंस्था यामधनं नष्ट होते. म्हणजे हे विशिष्ट फार सेन्सिटिव्ह असतात या गोष्टी, कारण त्यांना विशिष्ट खोली लागते, विशिष्ट तापमान लागतं, विशिष्ट सॅलिनिटी क्षारता लागते, आणि या सगळ्यामध्ये ते डेव्हलप होत असतं. याच्यामध्ये बदल आपण केले की याचं सगळं सिस्टीम चेंज होऊन जाते. हे सगळे कोरल रिफ्स आहेत, त्यामध्ये सुद्धा समुद्रामध्ये पण वेगवेगळ्या स्टेजेसला लाईफ आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी झोन आपल्याला बघायला मिळतात. इंटरटायडल झोन, भरती ओहोटीच्या मधला जो भाग आहे तिथं असणारं वेगळं लाईफ आहे, मरीन लाईफ. त्यानंतर कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे खंडांत उतारावरचं समुद्रबुड जमिनीवरचं लाईफ वेगळं आहे, खुल्या समुद्रामधलं लाईफ वेगळं आहे. त्यानंतर खोल कॉन्टिनेंटल स्लोपवरचं लाईफ वेगळं आहे आणि समुद्र तळावरचं लाईफ वेगळं आहे. तशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तिथं प्लांट्स आहेत, वेगवेगळे मरीन ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे, वेगळ्या वेगळ्या सॅलिनिटी, डेप्थ, टेम्परेचर, सनलाईट किती मिळतो, काय मिळतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याचबरोबर प्रेशर, दाब पाण्याचा किती आहे, वेगवेगळ्या प्लँक्टन, नेक्टन, बेंथॉस अशा वेगवेगळ्या खोलीवर हे सगळे प्राणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. आता हे तुमच्या दृष्टीने एवढं हे खूप डिटेल जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही, वेगवेगळ्या झोनमध्ये हे तयार झालेले आहेत. आता हे तयार, या सगळे नकाशे कसे तयार करतात, समुद्राच्या तळाचे नकाशे तयार केले जातात, किती कुठं खोली आहे, कुठं सपाट भाग आहे, कुठं मैदान आहे, कुठं डोंगर आहे, आपण तर जाऊ शकत नाही तिथे, मग हे कशा पद्धतीने केलं जातं. दिस इज डन बाय इनडायरेक्ट मेथड सच एज इको साऊंडिंग ऑर रडार किंवा सोनार किंवा सिस्मोग्राफिक सर्वे, या माध्यमातून ते केलं जातं. इको साऊंडिंगमध्ये काय केलं जातं, बोट वरून जात असताना तिच्यातनं एनर्जी वेव्ज आर सेंट डाऊन टू द फ्लोअर, खाली वेव्ज सोडल्या जातात, त्या खाली धडकून परत वर आल्या की त्या पुन्हा कॅच केल्या जातात, तर त्याला खाली जाऊन वर यायला किती वेळ लागला, यावरून त्याच्या स्पीडवरनं ते किती खोलीवर असेल पृष्ठभाग खालचा, हे मोजलं जातं आणि त्याच्यावरनं नकाशा तयार केला जातो. द स्पीड ऑफ साऊंड किती आहे, 1500 मीटर पर सेकंद, या वेगाने ते खाली जात असतात आणि त्याच्यावरनं खोली मोजली जाते. साधारणतः 1978 आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला आलेल्या दिसून येतात, त्याचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे, नकाशे वगैरे तयार केलेले. परत समुद्राच्या पाण्याची हालचाल होते सतत, ते असं स्टॅग्नंट नाही आहे पाणी, ओशन वॉटर नेवर स्टॉप्स मूव्हिंग, कधीच ते हालचाल व्हायची थांबत नाही. वेव्सच्या माध्यमातून असेल, 3 बेसिक मोशन आहेत त्यामध्ये, द अप अँड डाऊन मुवमेंट, का पाणी कायम वर खाली होत असतं, पा असं संत शांत दिसणार नाही आपल्याला, कायम ते वर खाली होत असतं. त्यानंतर ओशन करंट्सच्या माध्यमातून ती एक मुवमेंट असते, की जसं आपण नद्यांचे प्रवाह आहेत तसे समुद्रामध्ये सुद्धा प्रवाह असतात, समुद्रामध्ये सुद्धा प्रवाह असतात आणि त्या प्रवाहांना आपण ओशन करंट्स असं म्हणतो. त्या ओशन करंट्स माध्यमातून पाण्याची हालचाल होत असते. त्यानंतर भरती ओहोटीच्या माध्यमात, तुम्ही हा कार्टून पिक्चर पाहिला का, फाइंडिंग ऑफ निमो पाहिला, त्यामध्ये निमो ज्याला शोधायला त्यावेळेस जे जातात ते कासव एका वेगानं एका प्रवाहातनं जात असतात, बरोबर ना, पाण्याच्या प्रवाहातनं न पोहता एवढ्या लांब ऑस्ट्रेलियाला दूर कसे जातात ते, तर पाण्याच्या प्रवाहातनं वेगानं ते जात असतात, तर ते मासे पण त्यामध्ये प्रवाहात सामील होतात आणि वेगानं प्रवास करू शकतात. तर असे करंट्स म्हणजे नद्यांसारखे प्रवाह या समुद्रामध्ये पण आहेत, ओशन करंट्स त्याला आपण म्हणतो. मग काही थंड पाण्याचे प्रवाह आहेत, काही उष्ण पाण्याचे प्रवाह आहेत, ज्या प्रदेशामधनं ते निर्माण झाले तिथलं टेम्परेचर काय आहे, तिथलं पाण्याच्या तापमानावरनं ते थंड आहेत की, उदाहरणार्थ वरनं आपल्या उत्तर अमेरिकेच्या जवळ ग्रीनलँड वरनं वगैरे लॅब्रेडॉरचा शीत प्रवाह येतो, मेक्सिकोच्या आखातातनं गल्फ स्ट्रीम येतो,
हे उष्ण प्रवाह आहेत, वरने येणारा थंड प्रवाह आहे, असे अनेक प्रवाह समुद्रामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर लाटांच्या माध्यमातून समुद्राच्या पाण्याची हालचाल होत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा आपण पाहतो. तर सर्क्युलर मोशन वॉटरची जी होते, वॉटर पार्टिकल्सची मूवमेंट, त्याच्यावरनं लाटा होतात. कॅपिलरी वेव्स, वाऱ्याच्या घर्षणामुळं, पृष्ठभागावर होणाऱ्या घर्षणामुळं वेव्स तयार होतात. काही समुद्र तळावर भूकंप झाल्यामुळं सुनामीसारख्या लाटा तयार होतात. समुद्र तळावर मोठ्या प्रमाणात भूकंप झाला की लाट निर्माण होते. आता आपण पाहिलं भूकंप सुनामीच्या लाटा कशा येतात. त्यानंतर कॉमन वेव्स म्हणजे विंड ब्लोईंग अक्रॉस द सर्फेस, वाऱ्यामुळं बऱ्याचशा वेव्स तयार होत असतात. त्यानंतर ह्या लाटा समुद्राच्या किनाऱ्याच्या दिशेनं ज्यावेळेस वाहत असतात किंवा येत असतात, तर त्याच्यामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्याला माहिती. तुम्ही फिजिक्समध्ये शिकलाय त्याची, लाटेची तरंग लांबी, तरंग उंची, वेव हाईट, वेव लेंथ, या सगळ्या गोष्टीचा संबंध एनर्जीशी असतो. मग एनर्जी कशी चेंज होत जाते, ते पाणी किनाऱ्याजवळ आल्यानंतर लाटेचा फॉर्म कसा बदलत जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समुद्राशी रिलेटेड आहेत. आणि सगळ्याशी भौतिक शास्त्राचं नॉलेज या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. त्याचा जर आपण अभ्यास केला सगळा तर आपल्याला वेव एनर्जीबद्दल माहिती मिळेल. वेव हाईट, वेव कॅरेक्टरिस्टिक्स, खूप अभ्यास करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत समुद्राच्या बाबत. तुम्हाला वेव पिरियड, वेव फ्रिक्वेन्सी, म्हणजे हे सगळे टर्म तुम्ही कदाचित भौतिक शास्त्रामध्ये शिकले असाल, पण ते सागरी लाटांच्या बाबत जर आपण त्याचा अभ्यास केला तर त्याच्यावरनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजू शकतात. किनाऱ्यावर होणारं खनन, संचयन, किनाऱ्यावर होणारा लाटांचा मारा, भरती ओहोटीमधनं किती वेगाने पाणी जातं, त्याची एनर्जी काय, या सगळ्या गोष्टी या वेव्सचा, टाईड्सचा अभ्यास करून आपल्याला पाहायला मिळतात. स्वेल वेव्स आहेत, सर्फ वेव आहेत, समुद्र तळावर असणारे प्रवाह आहेत, सुनामी आहेत, तर हे सगळ्या पद्धतीनं करंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सरफेस करंट आहेत, डेप्थला असणारे करंट आहेत, इतक्या गोष्टी समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात. त्यानंतर लॉंग डिस्टन्स करंट, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे अगदी मेक्सिकोपासून ते वरती गल्फ स्ट्रीमला जाऊन लॅब्राडोरच्या प्रवाह, शीतप्रवाह जाऊन शेकडो किलोमीटर लांबीचे हे सागरी प्रवाह असतात, कंटिन्यू असतात. काही त्यांचे सर्क्युलेशन पॅटर्न तयार झालेले आहेत, काही शॉर्ट डिस्टन्स ठराविक अंतर जातात. म्हणून बघा समुद्र किनारी बरेच वेळा आपण माहीत नसलेल्या किनाऱ्यावर पोहायला गेलो, काही वेळा आपण बघतो की समुद्रात बुडाली, लोक बुडली तिथेच, तर आपल्याला त्यांचं प्रेतसुद्धा तिथं सापडत नाही. ती कुठंतरी 4 किलोमीटर 10 किलोमीटर लांब दूर किनाऱ्यावर पडलेले असतात, त्या समुद्रात सापडतात. कारण का, तर हे करंट्स किनाऱ्याच्या इथनं समांतर असे त्याला वाहत असतात. अशा वेगवेगळ्या किनारपट्ट्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे करंट्स आहेत, रिप करंट्स आहेत, डीप करंट्स आहेत, अनेक पद्धतीने या पाण्याच्या हालचाली होत असतात. भरती ओहोटी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. समुद्राच्या पाण्याची हालचाल मुख्यतः प्रामुख्याने भरती ओहोटीद्वारे होत असते. भरती आणि ओहोटी कशामुळे होते, समुद्राला भरती कशामुळे येते, कोणाला सांगता येईल भरती ओहोटी कशामुळे येते? हाय टाईड, लो टाईड कशामुळे येते? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण, म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जो चंद्र आहे त्या चंद्राचा जो गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे तो पृथ्वीवरच्या पाण्यावर आहे. आणि त्यामुळे पाणी चंद्रासमोर आल्यानंतर त्या भागातलं पाणी चंद्राच्या दिशेनं आकर्षले जातं, खेचलं जातं. समुद्रामध्ये असा एक उंचवटा येतो एखाद्या ठिकाणी, म्हणजे पाणी तिथं खेचलं जातं आहे, सगळं ओढून नाही घेतलं जात, त्यालाही मर्यादा आहे, ते ठराविक ह्याच्यापर्यंत खेचलं जात आहे. त्यामुळं किनाऱ्याकडचं पाणी सगळं तिकडं मागं येतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो, ओहोटी सुरू झाली. आणि ज्यावेळेस पृथ्वी चंद्रापासून दूर जाईल किंवा चंद्र पृथ्वीच्या त्या पृष्ठभागापासून दूर जाईल, त्यावेळेस पुन्हा तो प्रेशर रिलीज होईल आणि पुन्हा ते पाणी मूळ जागेवर येईल, म्हणजे पुन्हा त्याची किनाऱ्याच्या दिशेनं हालचाल होईल. त्यालाच आपण भरती असं म्हणतो, म्हणजे किनाऱ्याच्या दिशेनं होणारी हालचाल आणि परत समुद्राकडे होणारी हालचाल, त्याला आपण भरती ओहोटी असं म्हणतो. या चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे, परंतु सूर्य आपल्यापासून खूप दूर आहे. सूर्य दूर असल्यामुळे त्याचा प्रभाव जास्त जाणवत नाही, पण ज्यावेळेस चंद्र आणि सूर्य एकत्र येतात, एकामागोमाग येतात,
त्यावेळेस मात्र त्याचा प्रभाव आपल्याला मोठा झालेला जाणवून येतो. तर अशा पद्धतीने आपण स्प्रिंग टाईड, डीप वाईट या गोष्टी आहेत. मग अशी मी म्हटलं की कशा पद्धतीनं सर्क्युलेशन असतं हे तापमान जर बघितलं, समुद्राच्या पाण्याचं तापमान डार्क कलर, हा कलर सगळ्यात जास्त 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि इकडे एकदम कमी तापमान. म्हणजे या कलरवरनं तुमच्या लक्षात येईल बघा, समुद्राच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान सगळीकडे सारखं आहे का? सगळ्यात जास्त ते कुठे आहे? इक्वेटरजवळ, विषुववृत्ताजवळ. आणि विषुववृत्तापासून जसं उत्तरकडे, उत्तर ध्रुवाकडे आणि खाली दक्षिण ध्रुवाकडे जाल, तस तसं तापमानामध्ये काय होत गेलेलं आहे? घट होत गेली, टेम्परेचर कमी 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 होत गेले. क्षारतेमध्ये पण बदल कसे होत गेले पहा, क्षारता सुद्धा कमी जास्त असते. आता या ठिकाणी जिथं तापमान जास्त, या भागामध्ये इकडे क्षारता जास्त दिसते आपल्याला. ज्या समुद्राला, आता हा भूमध्य समुद्र आहे दिसतं का, तर या भूमध्य समुद्राला जमिनीने वेढला असल्यामुळं या ठिकाणी त्याची क्षारता जास्त आहे. जे लँडलॉक आहे ते भाई, ते क्षारता जास्त आहे. इकडे अटलांटिक जास्त आहे, त्यामानाने पॅसिफिकची क्षारता कमी आहे या भागामध्ये, इकडे ती जास्त आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाजूला जास्त आहे. हिंदी महासागर बघा, इथे कमी आहे. पण या इकडं सौदी अरेबिया वगैरे हा जो भाग आहे, इकडे जास्त आहे. ते कशा पद्धतीने बदलत जातात ते आपण पाहिलं, सॅलिनिटी हे बघा, असं चक्र त्यामध्ये तयार होत असतं. वरनं खाली सुद्धा पाण्याची हालचाल होते, किंवा एकमेक या पृष्ठभागाला समांतर अशी सुद्धा पाण्याची हालचाल होत असते. दोन प्रकारचे बघा, हे पृष्ठभाग, हा रंग जो आहे तो काय दाखवतो? पृष्ठभागावर होणारी पाण्याची हालचाल, कशा पद्धतीने पाणी महासागरांमधलं वाहत आहे. आणि इकडे खाली जो निळ्या रंगाने येतो, खालच्या लेवलला होणारी हालचाल, म्हणजे वरती पाण्याची हालचाल वेगळी आहे, खाली वेगळी आहे. दोन वेगवेगळ्या सर्फेसला वेगवेगळी, कारण टेम्परेचर व्हेरिएशन आहे, सॅलिनिटी व्हेरिएशन आहे, आणि त्यामुळं यामध्ये हालचालीमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये पाणी हलत असतं, सर्क्युलर मोशन तयार होत असतो. हे ओशन आणि ॲटमॉस्फिअर, याच्याशी आपल्याला आणखी एवढं डिटेल जायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी आत्ता आपण पाहिल्या समुद्राविषयी. खरं तर या लेवलला ह्या गोष्टी पण खूप आहेत, डीप आहेत, परंतु समुद्राविषयी ही माहिती आता असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी, बरेचशा आपल्या जीवनाचे बरेचसे प्रश्न हे समुद्राच्या किंवा ओशनशी रिलेटेड आहे. म्हणजे क्लायमेट, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये येणारा मान्सून, सगळ्यांना माहिती, मान्सूनच्या पावसावर आपलं भारताचं सगळं शेती, पाणी, पिण्याचं पाणी सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. पण हा मान्सून निर्माण होण्यासाठी आपल्याला हिंदी महासागरासारखा विशाल असा जलभाग आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला हिंदी महासागरावर तयार होणारा जो जास्त दाबाचा, किंवा ऑस्ट्रेलिया खंडावर होणारा जास्त भाराचा पट्टा, गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये होणारा कमी भाराचा पट्टा, आणि त्यामुळे तिकडनं खेचलं जाणारे वारे, ते येत असताना त्यांच्याबरोबर वाहून आणणारं बाष्प, या सगळ्याचा संबंध आपल्या हवामानाशी निगडीत आहे, आपल्याकडे पडणाऱ्या पावसाशी आहे. त्यामुळं समुद्राचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. किंवा आपल्याला मिळणारी जी अन्न म्हणा, किंवा खनिज म्हणा, क्षार म्हणा, या सगळ्या गोष्टी समुद्राशी निगडीत आहेत, म्हणून याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला या गोष्टी आता, या बेसिक मी आत्ता सांगितल्या, याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही विचारा. धन्यवाद.